नमस्कार, मी तन्मयी मेंदळे. दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वेग मर्यादा वाढवून 100 किलोमीटर प्रति तास. पश्चिम बंगालच्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. आणि आळंदी पालिकेच्या जुन्या इमारतीला अज्ञातांनी लावली आग. महानगरपालिकेमध्ये सध्या बदल होऊ लागले आहेत. आज अखेर राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामांकन भरले. भाजपा किल्ला असणाऱ्या महापालिकेत राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाल संपुष्टात आला असून येत्या शुक्रवारी त्याची निवड होणार आहे. महापौर पदासाठी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असल्यामुळे आज राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांनी नगरसेवक आणि नगरसेवक राजू बनसोडे यांनी अर्ज भरला आहे. या दोघांनी अर्ज भरल्यामुळे पालिकेत सध्या चर्चेला उधाण सुरू झाले. पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून माई ढोरे यांचा तर उपमहापौर पदासाठी तुषार हिंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या निवडीवर दिनांक 22 शुक्रवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. असं काय करायचं म्हटलं तर आमच्या दोघांपैकी एकाने करावं लागणार आणि आम्ही असं करणार नाहीये. आम्ही बीजेपीत सुखी आहे आणि शेवटपर्यंत बीजेपीतच सुखी आहे. म्हणजे अशी कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची धारणा पक्ष सोडून जाण्याची नाहीये. आत्ताही नाहीये आणि भविष्यातही राहणार नाही. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेग मर्यादा वाढून 100 किलोमीटर प्रति तास करण्यात आला आहे. राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्यूचा आकडा प्रतिवर्षी 10% कमी करण्याचं उद्दिष्ट वाहतूक विभागाने बाळगलंय. यासाठी वेगमर्यादेची अधिसूचना काढली आहे. त्यांची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यानुसार पुणे द्रुतगती मार्गावर चालकासह 8 प्रवासी वाहनास 100 किलोमीटर प्रति तास तर 4 लेनवर 90 आणि 6 लेनवर 80 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा आखण्यात आली आहे. याचा फायदा काय होतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री अंधाराचा फायदा घेत वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून 11 लाख रुपयांचा 13 महागड्या दुचाकी आणि 2 मोबाईल हस्तगत केले आहेत. बुद्धदेव विष्णू विश्वास राहणार दत्तवाडी अकुर्डी मूळ पश्चिम बंगाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विविध 10 पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी वाहने गस्त घालण्यात येत होती. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यांनी गस्त घातली तेव्हा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. निगडी वाकड सांगवी हिंजवडी डेक्कन देहूरोड या भागातून 13 दुचाकी व 1 मोबाईल चोरल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार त्याच्याकडून 11 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आळंदी पालिकेच्या ब्रिटिशकालीन जुन्या बंद इमारतीला शनिवारी मध्यरात्री 1:30 दरम्यान अज्ञात व्यक्तींनी आग लावली. पालिकेचे अग्निशामक दल आणि कर्मचारी पोलिसांनी पाऊण तास शर्थीने प्रयत्न करून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. बुधवारपासून आळंदीत कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून भाविक येणार आहेत. वारीसाठी भाविकांना सोयी पुरवण्याची तयारी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू असून अचानक रात्री 1:30 दरम्यान महापालिकेच्या जुन्या बंद इमारतीला आग लावण्यात आली. मागच्या बाजूने आग लावल्याने सुरुवातीला धूर येत होता. नंतर मात्र आगीचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि पालिका प्रशासनास कळवले. त्यानंतर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून पालिका कार्यालयाच्या इमारतीलाच आग लागणे ही धक्कादायक बाब आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. आळंदी नगरपालिकेची जी जुनी इमारत आहे ब्रिटिशकालीन त्या ठिकाणी रात्री 1:45 अज्ञात व्यक्तींनी तिथं आग लावलेली आहे. जुन्या नगरपालिकेमध्ये लाईट कनेक्शन चालू नसल्यामुळे तिथं शॉर्ट सर्किट होण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही.
नगरपालिकेने अतिक्रमणमध्ये काढलेले सगळे फ्लेक्स बॅनर यांचा एक ढीग रचला होता आणि तो ढिगाला आग लागल्यामुळे ती आग नगरपालिकेच्या जुन्या इमारतीपर्यंत पोहोचली. जुन्या इमारतीमध्ये असलेलं काही सागवान लाकूड तिथं जळलेलं आहे. नुकसान त्या प्रमाणात तसं कमी आहे कारण आग आपण 15 मिनिटातच ती आटोक्यात आणली. अग्निशमन शेजारीच असल्यामुळे त्याच्यामध्ये फार हे झालं नाही, परंतु निश्चितच जुन्या इमारतीला थोडंसं इजा झालेली आहे. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. भारत सरकारद्वारा नोंदणीकृत इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ओपन नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते. 14, 17, 19, 22, 25 वर्षाखालील अशा विविध वयोगटात धावणे, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तमिळनाडू, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यामधील संघ सहभागी झाले होते. सुरेश हेमनानी, जयदेव डेंबरा, विनोद मेघांनी, राजीव धवलानी यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना आणि खेळाडूंना बक्षिसे प्रदान करण्यात आली. हमने ये संस्था जो शुरू की है वो इस बात को ध्यान में रख के की है कि हमारे देश में लोग पैसे बहुत बनाते हैं, हमारे बच्चे काउच से बाहर नहीं जाते, उनको वीडियो गेम्स खेलनी है, मोबाइल देखना है, हमें उनका ये चलन चेंज करना है क्योंकि हमारे भविष्य, हमारे देश के भविष्य का संकट है. हमारे जो यंगस्टर्स हैं अगर वो हमारे जवान बच्चे एंड टीनेजर्स वो अगर बाहर निकल के खेलेंगे नहीं, स्टेडियम नहीं जाएंगे, जिम में नहीं जाएंगे, तो हमें हेल्दी भविष्य नहीं मिल सकता. हमने यही बातें ध्यान में रख के इस संस्था का इनॉग्रेट किया है. ऑस्ट्रेलियाचा जेम्स डकवर्थ याने KPITच्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत द्वितीय नामांकित जेम्सने ब्रिटनचे जे 4-6, 6-4, 6-4 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 21 वर्षीय 170व्या तर 27 वर्षीय जेम्स 111व्या क्रमांकावर आहे. यावर्षी दोघे 3 आमनेसामने आले होते. त्यात एकदा क्लार्कने तर 2 जेम्सने बाजी मारली होती. यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. पहिल्या सेटमधील दुसऱ्याच गेममध्ये जेम्सने क्लार्कची सर्व्हिस ब्रेक केली. त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत जेम्सने 3-0 अशी आघाडी घेतली. तर दुहेरीमध्ये भारताचा पुरव राजा राजकुमार रामनाथ यांनी विजेतेपद पटकावले. KPITMSLT स्पर्धा ही गेल्या 6 चालू आहे. ही देशातली एकमेव चॅलेंजर आहे की जी सतत 6 घडती आहे. याआधी बेंगलोर, चेन्नई इकडे या स्पर्धा होत असत, पण कुठल्याही एवढे 6 झाली नाही. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की आमच्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना खूप फायदा होतो. आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी एक ना एक भारतीय जिंकत आला आहे, सिंगल्स असेल, डबल्स असेल. यामध्ये ATP पॉईंट असतात की जे फार महत्त्वाचे असतात, रँकिंग करतात. नॉर्मली ही जी टुर्नामेंट आमची जिंकतात ते आता जे ऑस्ट्रेलियन ओपन होतं 2020 त्याकरता पात्र ठरतात. देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पवित्र घाटावर 3 चिमुकल्या मुलीला जन्मदात्यांनी सोडल्याची घटना घडली आहे. घाटावर या चिमुकलीला सोडले हा सर्व प्रकार घाटातील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. वारकऱ्यांसह प्रत्येक माणसाचे श्रद्धास्थान म्हणून आळंदीची जगभरात एक वेगळी ओळख आहे. आणि आता याच देवाच्या आळंदीत मुलगी नकोशी झाल्याने सोडून दिल्याची घटना घडल्याने वारकऱ्यांच्या पंढरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुलगी वाचवा देश वाचेल असे देशभरात नारे दिले जातात, तर दुसरीकडे माऊलींच्या अभंगवाणीतून मुलीचा मोठा महिमा सांगितला जातो. मात्र याच प्रबोधनाकडे आजच्या युगातही दुर्लक्ष करून या सुंदर जगात मोकळ्या वाऱ्यावर सोडण्याचे असे प्रकार जन्मदात्याच्याच हातून घडत आहेत.
आळंदी पोलिस स्टेशन में एक आदमी ने फ़ोन किया कि इंद्रायणी घाट पर एक नवजात बालक, 3 दिन का बालक है, वो छोड़ के किसी माता पिता ने उनके छोड़कर वो गायब हो गए थे। तुरंत हमने वहाँ पे अपनी पुलिस टीम भेज दी। वहाँ में हमारे लेडीज़ का पुलिस नायक है वीरनक मैडम, उनको वहाँ भेजा, स्टाफ भेजा और उन्हें वो नवजात बालक को लेके तुरंत ही हॉस्पिटल लेके गए। हॉस्पिटल में उसका इलाज किया और वो बालक सुस्थिति में है, अच्छी तरह हालत में है, कोई प्रॉब्लम नहीं है। बाद में उसको हमने रेणुका शिशु विहार जो है दिघी में साईनाथ साई मंदिर के पास ही है वहाँ पे दाखिल कर दिया और उसकी तबीयत बहुत अच्छी है और वो सुधार रही है, कोई प्रॉब्लम नहीं। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 160व्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन यात्रा उद्या दुपारी 2 वाजता रेणुका स्वरूप शाळेतून निघणार आहे। या यात्रेचे उद्घाटन 2 वाजता रेणुका स्वरूपच्या मैदानावर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार असून 2 ते 4 या वेळात ही यात्रा पार पडणार असल्याची माहिती रेणुका स्वरूप प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग आणि माजी विद्यार्थिनी संघाच्या कार्यवाह निवेदिता मेहेंदळे यांनी दिली आहे। शाळा हे विद्येचं माहेरघर असतं, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुण्यातली ख्यातनाम शाळा म्हणजे मुलींची रेणुका स्वरूप प्रशाला। या शाळेच्या संस्थेचा 160वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्तानं अभिवादन यात्रा सुरू करण्यात येणार आहे। त्या अभिवादन यात्रेविषयी आपण त्यांच्या रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या शिक्षिका यांच्याकडून जाणून घेऊयात। तुमचं दिनमानच्या मंचावर हार्दिक स्वागत। मला तुम्हाला विचारायचं आहे की अभिवादन यात्रा ही जी संकल्पना आहे ती काय आहे, त्याविषयी काय सांगाल? ही संस्था जी आहे ही बरोबर 160 वर्षापूर्वी याची स्थापना झाली आणि ही संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, जास्तीत जास्त विद्यार्थी याला जोडले जावेत या उद्देशाने ही अभिवादन यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आत्ताच्या शाळांमधले विद्यार्थी आणि काही पथकं सहभागी होणार आहेत, त्याच्यातच संस्थेचे पदाधिकारी पण असणार आहेत। अच्छा, या अभिवादन यात्रेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे आणि किती मान्यवर येणार आहेत, त्याविषयी काय सांगाल? अभिवादन यात्रा ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जी वासुदेव बळवंत फडके भावे आणि इंदापूरकर यांनी 160 वर्षापूर्वी स्थापन केली, त्याचा उद्या वर्धापन दिन असल्यामुळे आणि ते 161व्या वर्षात पदार्पण करते, तर त्याचं उद्घाटन हे आपल्या रेणुका स्वरूप शाळेमधून उद्या माननीय महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। त्याच्याबरोबर संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांमधले विद्यार्थी, त्यांची काही पथकं ही टिळक रस्त्यावरून, बाजीराव रस्त्यावरून, लक्ष्मी रस्त्यावरून, अलका टॉकीज मार्गे पुन्हा संस्थेचं जे मुख्य कार्यालय आहे भावे स्कूलमध्ये त्या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे आणि ही अशी भव्य दिव्य अशी यात्रा आहे आणि या संस्थेच्या अनेक शाखांमधून अनेक विद्यार्थी या पुण्यनगरींनी तयार केलेले आहेत, तर हे सगळ्या पुण्यालाही कळावं त्याच्यासाठीचा हा एक आमचा छोटासा अभिवादन यात्रा हा संकल्प आहे। आणि मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की 2500 तुमचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की काय भावना आहेत तुमच्या मुख्याध्यापिका म्हणून? निश्चितच माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे आणि या निमित्ताने एरवी आम्ही स्वतंत्रपणे काम करत असतो, पण एकत्र आल्यावर काय होऊ शकतं याचं एक हे उदाहरण असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण असेल आणि ही जी अभिवादन यात्रा आहे ही अत्यंत तुम्हाला सगळ्यांना शिस्तबद्ध रीतीने बघायला मिळेल। अदरवाईज इतर यात्रा आपल्याला माहिती आहेत आणि याची पूर्ण व्यवस्था संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने या सर्व शाळांनी केलेली आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांची एवढी मोठी अभिवादन यात्रा ही मी तरी पाहिलेली नाही आहे आजपर्यंत आणि 160 वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने संस्थेने हा खूप चांगला उपक्रम घेतला आहे। शाळा आपल्याला खूप काही शिकवून जाते, पण ज्या संस्थेनी शाळेचं बीज पेरलेलं असतं ती संस्था देखील महत्त्वाची असते, तर उद्या सगळेजणं ह्या अभिवादन यात्रेमध्ये सहभागी व्हा असं पुणेकरांना दिनमानच्या मंचावरून आम्ही आवाहन करत आहोत। कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे। एक नजर हेडलाईन्सवर।
महापौर आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वेग मर्यादा वाढवून 100 किलोमीटर प्रति तास. पश्चिम बंगालच्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. आणि आळंदी पालिकेच्या जुन्या इमारतीला अज्ञातांनी लावली आग. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.